आता बातम्या पाहूया विधानसभेचे वारे. राजकीय दृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबाबत निवडणूक आयोगाला चिंता. वातावरण बिघडवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होते का खात्री करा. निवडणूक आयोगाच्या पोलीस महासंचालकांना सूचना. नागपूरमध्ये 12 मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोर. नागपूर पूर्व हिंगणा मतदारसंघात पवार गटाविरोधात काँग्रेसचे बंडखोर मैदानात. उमेदवाराच्या नामसाधर्म्याचा लोकसभेचा पॅटर्न आता विधानसभेत. दापोलीतील मविया उमेदवार संजय कदम यांचं नामसाधर्म्य असलेले 2 उमेदवारी अर्ज, तर महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांचं नामसाधर्म्य असलेले 2 अपक्ष उमेदवार रिंगणात. पंतप्रधान मोदी 12, 13 आणि 15 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. मोदींच्या महाराष्ट्रात 7 सभा होणार. 12 नोव्हेंबरला मोदींची पुण्यात जाहीर सभा. हिंगोली विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी. भाजपला सोडचिठ्ठी देत रामदास पाटील सुमठानकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. सावनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं. भाजपच्या आशिष देशमुखांचं काँग्रेस नेते सुनील केदारांना आव्हान. केदार जिल्हा छोडो सावनेर भी तुमसे छीन लेंगे, देशमुखांचं वक्तव्य. मनोज जरांगे उद्या विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार. अर्ज भरण्याची मुदत संपताच मनोज जरांगे पाटील सक्रिय. मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरूंसोबत जरांगे उद्या चर्चा करणार. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडून पवार गटाच्या नारायण पाटील यांना पाठिंबा जाहीर. नारायण पाटील करमाळा विधानसभेचे. पवार गटाचे उमेदवार मोहिते कुटुंबाच्या उपस्थितीत जयवंतराव जगताप यांनी केला पाठिंबा जाहीर. महायुतीला मत दिल्यास 200 रुपये प्रति किलोनं तेल खावं लागेल. एकनाथ खडसेंची टीका. आता तेलाचा दर 100 रुपयावरून 150 रुपये केला, सरकारला लाज वाटत नाही का? खडसेंचा सवाल.